माझ्या कल्पनामधला एक राजकुमार जसा 16व्या 17व्या वर्षी असतो प्रत्येक मुलीच्या, की असा मस्त कलंदर डॅशिंग नामदेव तसा होता, पण तसे अनेक होते, पण नामदेवमधल्या कविता, तर कविता वाचल्यानंतर मला असं वाटलं की हा माणूस काहीतरी वेगळा आहे. आणि माझ्या वडील आणि आई दोघंही कम्युनिस्ट असल्यामुळे त्यांनी सांगितलेलं, कम्युनिस्ट माणूस हा पहिल्यांदा चांगला माणूस असतो. त्यामुळे माझ्या डोक्यात हे कायम की कम्युनिस्ट माणूस हे नेहमी चांगलेच असतात आणि ते बाईला इक्वल स्थान देतात, इक्वल. मग नामदेव आल्यानंतर मला असं वाटलं, अरे हा हा वेगळा आहे, ह्याच्या कविता चांगली आहे आणि हा लेफ्टिस्ट विचार मांडतो म्हणजे चांगलाच असणार. नामदेवचं असं व्यक्तिमत्व होतं की तो खूप माणसांना समजून घेणारा, अतिशय भावुक, अतिशय प्रेमळ, मानवीय असा. आणि त्याच्या कविता मात्र अगदी वाघासारख्या झडप घालणाऱ्या अशा. आणि मग ते कलंदर व्यक्तिमत्व, मग त्या आणि एक निसर्गाचा नियम आहे की तुम्ही अपोजिट जे असतं ते त्याच्याकडे आकर्षित होता. त्यामुळे तो कम्प्लीट माझ्यापासून वेगळा होता, म्हणजे मी शांत, तो प्रचंड ॲग्रेसिव्ह. आणि त्यामुळे आम्ही एकमेकां अर्थात कविता होती त्याच्यात, त्याच्या कवितेमुळे मी जास्त ओढली गेले त्याच्याकडे. राजकारणा मुद्दा अपार्ट, म्हणजे मला तो मुद्दा काही खास वाटला नाही की तो दलित पॅंथरचा एवढा मोठा लीडर. आणि दलित पॅंथर त्यावेळेला अतिशय म्हणजे महाराष्ट्रात भारतात गाजत होती ती, म्हणजे आम्हाला ब्लॅक पॅंथरचे अंक यायचे परदेशातून. अत्यंत वैचारिकतेचं परिपूर्ण भूक मिटवणारं, शरीराचं नाही तर शरीराची भूक कोणी पण मिटवतं, विचारांची भूक मिटवणारं, आपल्यासारखं समान धर्मी मिळणं महत्त्वाचं आहे. आणि तो मला मिळाला होता, त्यामुळे मी ताबडतोब आकृष्ट झाले. नामदेवजवळ मी तासन तास बोलले तरी आम्ही संपायचो नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही एखाद्याबरोबर बोलता, एखाद्यावर संवाद करता, डायलॉग करता आणि तुम्हाला लक्षात येतं, एका क्षणात लक्षात येतं की हा माणूस संपला आहे, याच्यावर आता बोलूच शकत नाही काय, तुम्ही आयुष्य कसं काढणार? नामदेवर बोलताना मला आम्ही कधी थकायचोच नाही, आम्ही कधी संपायचोच नाही, कारण त्याला सगळ्याच त्याच्यावर गती होती. राजकारण तर होतं त्याच्या रक्तातच होतं, समाजकारण त्याच्या रक्तातच होतं, पण सिनेमा, फिल्म, डान्स, अमकं तमकं, म्हणजे स्त्री पुरुष संबंध, वेगवेगळे विषय, याच्यात आम्हाला म्हणजे आम्हाला सारखंच औत्सुक्य होतं, जिज्ञासा होती जी प्रत्येक कवीला असायला पाहिजे. त्याची एक स्पष्ट भूमिका होती, त्याची राजकीय कृती आणि कविता ही कधीच वेगळी नव्हती. तो नेहमी म्हणायचा की माझी कविता ही एक प्रकारे राजकीय कृतीच आहे, आणि मी जेव्हा राजकीय कृती करत असतो ती एक प्रकारे कविताच आहे माझी, आणि त्यामुळे मी त्याला जास्त मार्क देते. आणि मी एका ठिकाणी म्हटलेले पण आहे, नारायण सुर्वे अतिशय कमिटेड, बांधिलकी मांडणारे कवी समजले जातात, पण त्यांची कविता ही नंतर नंतर कविता वाटली नाही. का? ऐसा का मी ब्रह्म ग्रेट होते, माझे विद्यापीठ ग्रेट होती, पण जाहीरनामा बार गळली का? तर त्याच्यात त्यांनी सीपीआयचा त्यावेळेला जो हे होता, त्यांनी सीपीआयनी भूमिका बदलली होती राजकीय, त्याच्यामुळे त्यांनी अप्रोच बदलला. असं होऊ शकत नाही कवितेत. तुमचा एक तुमची कमिटेड एका पक्षाशी आहे म्हणून तुम्ही कवितेची लाईन नाही बदलू शकत. कविता ही स्पॉन्टेनियसनी आली पाहिजे, ती इकडून आली पाहिजे, तर ती कविता होते, नाहीतर ती कविताच नाही. ती कंठाळी होते की प्रचारकी होते, प्रचारकी कविता कविता नाही. आणि नामदेवची कविता कधीच प्रचार की, इवन त्यांनी इंदिरा गांधीवर जेव्हा कविता लिहिली, ती तुम्ही कविता पूर्ण वाचा,
त्या कवितेत फक्त इंदिरा गांधीचं म्हणजे आपण त्याला उद्देशून म्हणतो, मी ह्याला उद्देशून, देवाला उद्देशून किंवा अमुक अमुकाला उद्देशून, समाजाला उद्देशून, फक्त उद्देशून म्हटलेली आहे. बाकी सगळ्या त्या कवितेत लुंपेन प्रोलेटरियट, गरीब जनता, तळागाळातली जनता आणि हिस्ट्रीमध्ये काय झाले त्याचा सगळा उहापोह केलेला आहे. म्हणजे पूर्ण त्यांनी काय म्हणतात त्याला, पूर्ण इतिहास, हिस्ट्री आणि वर्तमान अशाशी सांगड घालत ती कविता केलेली आहे. त्यात कुठेही इंदिरा गांधीला मोठं केलेलं नाही आहे. त्यांनी जी जी काय, आता तुम्हाला सांगते, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवला, हे एकमेव त्याचं परिपूर्ण राजकीय कविता मी म्हणेन, परिपूर्ण. पण त्याच्यात पण प्रचार नाही आहे, सीपीआयचा प्रचार नाही, दलित पॅंथरचा प्रचार नाही, दलितांचा प्रचार नाही. त्यांनी फक्त आणि फक्त शोषित आणि पीडित समाजाची प्रश्न हाका उठवलेले आहेत त्या कवितेमधून. हे केव्हा होतं की जेव्हा तुमच्या रक्तात ते मुरलेलं असतं. पहिली गोष्ट म्हणजे आयडॉलॉजी खूप फरक होता आणि मुळात म्हणजे दलितांची मनं कम्युनिस्टांच्या विरोधी केली गेली होती. आंबेडकर कम्युनिस्टांना पॉर नव्हते किंवा त्यांच्यात काय ते फ्रॅक्शन होते, त्यांचा विरोध होता त्यावेळेला जे काय झालं, त्यामुळे दलितांचं मन कधीच कम्युनिस्टांची आयडॉलॉजी स्वीकारू शकले नाही किंवा कम्युनिस्ट त्यांच्यापर्यंत जाऊच शकले नाहीत. खरं तर त्यांची आयडॉलॉजी सेमच आहे. आणि नामदेवचं भूमिका ही मला एवढी मोठी वाटते की दलित याचा अर्थ त्यांनी केला काय, की जो पिळला गेला आहे, जो शोषित आहे, जो सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यापासून वंचित आहे, तो दलित. मग तो ख्रिश्चन असो, ब्राह्मण असो, बौद्ध असो, हरिजन असो, कोणी असो, तो दलित. ही व्याख्या कोणीही केली नाही भारतात, ती नामदेवनी केली होती. आणि हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट होता जो अजूनही कोणाच्याही लक्षात आलेला नाही आणि कोणी सगळे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. कम्युनिस्ट वर जे नेते मंडळी होते ते सगळे ब्राह्मण होते. आणि ब्राह्मण मंडळींच्या हातात जरी ते जात मानत नसले तरी सुद्धा डी क्लास होणं ही फार कठीण गोष्ट आहे. डी क्लास होणं हे त्यांना जमत असलं तरी सुद्धा ते ब्राह्मण होते. पण हे बाकीचे लोक जे बाहेरचे आहेत ते डी क्लास झाले नव्हते, त्यांना कोणी डी क्लास केलेलं नव्हतं आणि त्यांचा स्टडी सर्कल पण कोणी घेतलेला नव्हता. त्यामुळे ते हे ब्राह्मण आहेत, हे सवर्ण आहेत, मग हे आपल्या बाजूने कशाला बोलतील, आपल्या बाजूने कशाला भांडतील, आणि हे काय मार्क्सवर म्हणजे काय याचा कोणाला अ काठ माहीत नाही. खरं तर असं पाहिजे होतं की या लोकांना तयार करायला पाहिजे होतं, पण हे लोक इकडे राहिले, हे लोक इकडे राहिले. त्यामुळे या दोन्ही म्हणजे त्यांची प्रश्न एक होते. मार्क्स कम्युनिस्टांचा प्रश्न काय होता, कामगारांनो एक व्हा, शेतकऱ्यांनो एक व्हा. आणि कामगार शेतकरी वर्गात बहुजन समाज सगळा हाच होता, दलित समाज, शोषित. पण तसंही असून सुद्धा हे लोक का गेले नाही त्यांच्याकडे. पॅन्थरी नामदेवनी स्थापन केली, नामदेव आणि जवी. राजा डाले 11 महिन्यानंतर आला होता. मुद्दा असा झाला की राजा ढालेला नामदेवचं जे प्रचंड म्हणजे तो त्याचा व्यासंग खूप होता वाचनामुळे, आणि त्याचं भाषणावरचं जे कौशल्य होतं ते पण लोकांना गारूड घालत होतं, ते त्याला नको होतं. त्याला आपल्याकडे माणसं पाहिजे होती. मी कम्युनिस्ट माणसाची मुलगी होते हे आधी त्याला हे नव्हतं, म्हणजे त्याला अभिप्रेत नव्हतं, म्हणजे काय म्हणतात त्याला त्याला त्यांनी मोडता घातला नव्हता किंवा आक्षेप घेतला नव्हता. पण नंतर नंतर त्याला वाटलं की हा कम्युनिस्ट पार्टीकडे चळवळ घेऊन चाललाय असा त्यांनी प्रचार सुरू केला. पण त्याला लक्षात आलं की नामदेवचं प्राबल्य वाढत चाललंय, ते नको होतं त्याला. म्हणून त्यांनी कम्युनिस्ट हा विचारसरणी पसरवतोय असा प्रचार करून नामदेवपासनं सगळी चळवळ तोडली, नामदेवलाच बाहेर काढलं. आणीबाणीला पाठिंबा दिला, त्याच्यात 300 साडेतीनशे खटले होते. आणि त्याला त्याच्या हे लक्षात आलं की आपण हे खटले लढवू शकत नाही, त्यांनी भेट घेतली
नामदेव मुंबईमध्ये येईपर्यंत त्यांचे खटले कॅन्सल झाले होते. एक तासभर त्यांची चर्चा झाली, इंदिराबाईंबरोबर चर्चा झाली, त्याच्याबरोबर तासभर चर्चा झाली त्यांची. ते म्हणाले काय तुमचे प्रॉब्लेम आहेत, तुम्ही कशासाठी एवढा बवाल करताय वगैरे. ते म्हणाले आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहे आणि आम्हाला आमच्यावर खटले भरले जात आहेत, एक इकडे एक तिकडे, आणि आमच्याकडे काही हे नाही आहे. आणि असं असताना म्हणजे आमची पूर्ण चळवळ संपुष्टात आणण्याचं तुम्ही एक केलेलं आहे, तर ठीक आहे तुमचे खटले काढून दिले जातील. मग ते खटले तो येईपर्यंत खटले काढले गेले होते. 350 कार्यकर्त्यांवर 350 खटले होते आणि खटले काढले जाणं आणि इमर्जन्सीमध्ये त्या काळात जगणं त्याच्या कार्यकर्त्यांनी हे त्याच्या दृष्टीने जास्त महत्वाचं होतं म्हणून त्यांनी महत्व दिलं. अदरवाईज इंदिरा गांधींनी काहीच दिलं नाही, इंदिरा गांधींनी दिलं नाही, बाळ ठाकरेंनी दिलं नाही, शरद पवारनी दिलं नाही, त्याला कोणी काही दिलं नाही, त्यांनी काहीच मागितलं नाही. म्हणजे हे त्याचं राजकीय फेल्युअर म्हणावं की काय म्हणावं हे मला कळत नाही. तो डॅम्बीस नव्हता, त्याला डावपेच आले नाहीत. म्हणजे सगळ्या राजकीय पार्टीतले लोक त्याला मानतात, तरी सुद्धा त्याने स्वतःसाठी काहीही करून ठेवलं नाही. त्यांनी फक्त जे आपल्याला योग्य वाटेल त्यावेळेला ते डिसिजन घेतले. त्याच्या चुका झाल्या असतील तर चुका सगळ्यांच्या होतात, चुका झाल्या सुधारल्या, परत चुकला, परत त्यांनी काय वेगळ्यावेगळ्या तऱ्हेने जगण्याचा प्रयत्न केला. पण काहीही करून त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही केला, पण त्यांनी समाजाचा विचार करून तो कुठंता कुठंतरी एक एक्सप्रेस होत राहिला. त्याचं व्हिजन होतं ते चुकलं, त्याच्यामुळे समाजासाठी जे केलं ते निगेटिव्ह आस्पेक्टकडे गेलं. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, म्हणजे प्रवेश केला नाही, सॉरी, युती केली. पण त्याला कधी बाळासाहेब ठाकरेंनी कुठलं पद दिलं नाही, मंत्रीपद दिलं नाही, कुठलंही नाही. फक्त आजारपणात नीलम गोरेंनी येऊन 1 लाख रुपये दिले, एवढ्या वर्षात त्याला कुठल्याही तऱ्हेचे पैसे दिले नाहीत. असं असताना केवळ मेनस्ट्रीममध्ये पाहिजे आपले लोक यायला म्हणून त्यांनी अलायन्स केलं, ते मला तर पटलं नाही बिलकुलच. तुम्ही कसं काय शिवसेनेचे कसं काय अलायन्स केलं तुम्ही? ते मला काय म्हणाले, हो आम्हाला नेहमी भुंडाऱ्या कल्पनात बसायची सवय आहे. म्हणजे हे मान्य होतं त्यांना की आपण चुकलो. म्हणजे त्यावेळेला त्यांचे काय आडाखे होते हे आपण आत्ता सांगू शकत नाही, कारण तो माणूस स्वतः प्रत्यक्ष रणांगणात असतो. त्यावेळेला तो जे काय डिसिजन घेतो ते त्या त्या वेळेच्या म्हणजे ज्याला रणनीती आपण म्हणू शकू त्यावेळेला असतील, पण आपल्याला त्याचा पूर्ण भाग माहीत नसतो, आपल्याला अर्धा भाग माहीत असतो. त्याच्यावर आपण एकदम बोलणं बरोबर नाही असं मला वाटतं. त्यांनी जे लेख लिहिले तो गद्यलेख, त्यांनी पूर्ण म्हणजे ते जे ते त्याचा व्यासंग होता तो पूर्णतः समाजाला शहाणं करणं, समाजाला त्याचं त्यांनी त्या लेखनाद्वारे स्टडी सर्कलच घेतलं होतं समाजाचं. पण दुर्दैवाने ते सामनामध्ये असल्यामुळे ते त्याच्या लोकांपर्यंत पोचलंच नाही. ज्या लोकांपर्यंत जायला पाहिजे त्या लोकांपर्यंत ते ज्ञान गेलंच नाही. त्यांनी प्रचंड वाचलं, दिवस रात्र वाचायचं, तो रात्रभर वाचायचा. आणि त्यांनी तो जो त्याचा व्यासंग आणि त्याचे जे काही विचार होते ते त्यांनी मांडले, पण ते म्हणजे अगदी त्याच्यात गोलपीठा, कामाठीपुरा, अंडरवर्ल्ड, आता अंडरवर्ल्ड आणि राजकारण आणि परत खेड्यातला प्रश्न, हे सगळे आस्पेक्ट ते एकाच ह्याच्यात तो आणत होता, जेणेकरून आपल्या वाचकांना किंवा जेव्हा जेणेकरून आपल्या आपल्या जवळ जे आहेत लोक, जी जनता आहे किंवा जे त्याचे लोक आहेत वाचणारे, त्यांना जास्तीत जास्त एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट कसा द्यावा
पण त्याचं एक मला पटायचं नाही की तो खूप पाल्लाळ लावायचा आणि त्याचं जड जंबाल म्हणजे मला तर कधीच कळायचं नाही, मी वाचायचेच नाही. अतिशय बुद्धिमंत जे असतील समाजातले त्यांनाच ते कळेल. तर मी काय म्हणायचे, असं नको लिहू की सर्वसामान्य लोकांना कळेल असं लिही, पण तो जे लिहायचा ते अतिशय सकस आणि परफेक्ट होतं. पण ते परफेक्टनेस, तो ते परफेक्शन, ते त्याच्या राजकीय डावपेचात उतरलं नाही, ही त्याची सगळ्यात मोठी ट्रॅजेडी होती. एका अतिशय बुद्धिमान, एका अतिशय रसिक, त्या एका कवी माणसाची ट्रॅजेडी का? तर त्याला ते विजन नव्हतं जे विजन शरद पवारांकडे आहे, जे विजन मोदीकडे आहे, जे विजन बाकीच्या लोकांकडे आहे. ते राजकारण कळत नाही, ते व्यवहार करतात, ते पॉलिटिकल गेम करतात, ते गेम मांडून बसलेत. आता ह्याच्यानंतर हे मिळणार, आता ह्याच्यानंतर असं केलं तर हे मिळणार, ते चेस खेळत आहेत. आणि नामदेव राजकारण हा चेस कधीच समजला नाही. तो माणूस होता आणि माणूस म्हणून जगला, माणूस होता म्हणून माणूस म्हणून कवी म्हणून चुकला, चूक सुधारली, पुढे गेला, पण त्याला समाजाने माफ केलं नाही. अर्थात मी सुद्धा त्याला माफ केलं नाही, त्याच्या चुका समाजाने केलं नाही. आणि तो त्याच्यामुळे तो खूप राजकारणात त्याला मागे पडला, हे त्याचं खूप मोठं अपयश. त्याचं अपयश नाही आहे, हे समाजाचं अपयश आहे की समाजाने या माणसाची पारख करायला पाहिजे होती, ती केली नाही, आणि त्यामुळे समाजाचं नुकसान झालं हे.